वा, चने पण मस्त लागणार आहे. त्याला आता उकळी आलेली आहे. याच्यात टाकतोय मी थोडस सीझनिंग क्यूब. जे सीझनिंग क्यूब येतात, पॅकेट येतात छोटे, याच्यात थोडस जाणार आहे. किंचित साखर, थोडं मीठ, किंचित दालचिनीची पूड. ही टाकल्यानंतर त्याला करायचंय मिक्स. खूप छान वास येतोय. ज्या ज्या जे मसाले टाकले आहेत आपण, ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत, त्याचा खूप छान वास येतोय आणि टेस्ट पण तितकीच भारी येईल याला. आणि आता सगळ्या शेवटी याच्यात जाणार आहे एक वाटी हे नारळाचं दूध. चणे झालेले आहेत आणि इथे गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं आणखीन मी लिंबू याच्यात टाकणार आहे. याला आता मिक्स करतोय. आता एक काम करतो, याला बोलमध्ये काढून घेतो. गॅस बंद केलेला आहे. आता याच्यावर टाकू हे चटपटीत जे चणे केले आहेत आपण, ते पण याच्यात टाकणार आहे मी. थोडेसे पीनट्स, थोडेसे इथे आपण टाकू कोथिंबीर. हे नारळाचं दूध टाकतोय थोडं गार्निशला. बस तयार आहे आपलं मस्त गरमागरम बीटरूट कोकोनट सूप. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून द्या. बीटरूट कोकोनट सूप साठी लागणारे साहित्य: बिटाचे काप, नारळाचं दूध, उकडलेले छोले, मसाला शेंगदाणे, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, साखर, काळी मिरी पूड, चिरलेलं आलं, तमालपत्र, धणे पूड, दालचिनी पूड, काळं मीठ, लिंबाचा रस, सीझनिंग पावडर, जिरे पूड, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कांदा, बीटरूटचे काप, लसूण आणि आलं घालून परतून घ्यावं. त्यानंतर हळद, जिरे पूड, तिखट, काळी मिरी पूड आणि पाणी घालून एक उकळी काढावी. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घ्यावं. तयार वाटण पॅन मध्ये ओतून त्यामध्ये थोडस पाणी घालून उकळून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये छोले घालून तिखट, काळं मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. बिटाच्या मिश्रणामध्ये सीझनिंग पावडर, साखर, मीठ आणि दालचिनी पूड घालून एकत्र उकळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध घालून पुन्हा एक उकळी घ्यावी. एका सर्व्हिंग बाउल मध्ये तयार सूप ओतून त्यामध्ये परतलेले छोले आणि मसाला शेंगदाणे घालून सूप सर्व्ह करावं.